कालवाने नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन। आज आम्ही आलेलो आहे भीमा नदीला पसरीने मासे पकडण्यासाठी। मित्रांनो, सर्वात अवघड प्रकार मासे पकडण्याचा पसरी हाच आहे, कारण किनारीला बसून यामध्ये मासे पकडता येत नाही, तर प्रत्यक्ष तुम्हाला खोल पाण्यामध्ये जाऊन मासे पकडावं लागतात। तिथं तुम्ही कशाला धडकसाल, तुमच्या पायाखाली काय येईल, तुम्हाला कोणता मासा लागेल हे सांगता येत नाही, तर तुम्ही प्रत्यक्ष बघा आणि एन्जॉय करा। जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पसरी कशी धरली जाते आणि किती पाण्यामध्ये पकडली जाते। आता पाहू शकता पाणी, गाळ्याच्या पण वरती पाणी आहे इथं आणि हीच खरं मासे पकडण्याची प्रोफेशनल पद्धत। पाण्याच्या बाहेर थांबून तर कोणी पण मासे पकडू शकतो, पाण्यात उतरून जे पकडलं जातं त्यालाच खरं प्रोफेशनल मासे पकडणं म्हणतो। चालू केलं का दर काढलं का तू? काय काढलं काय काय बोलले मी काय बोलते त्यातून आमच्याकडे बघायचं डिस्प्ले मधून कुठे यार काय लागलं रे दादा कुत्ताडा दादा कुत्ता पाण्यात येत दादा सुंदर असा डॉल्फिन गाव नाही। अरे काय साईज आहे का काय याची, कसली साईज आहे? गांजवकुनाकडे सुरुवात तर झालेली आहे आपली आणि अरे एक नंबर साईज आहे। गाना उचल रे असा फरार मोठी आहे का बोडू का दादा राहू दे अजून एक आहे तिला ती मोठी चांगली दादा किती आहे तू चल रे एकदा मध्ये मध्ये होय काढ ना वरती हा तिथून पुढच केवढी काढ चांगली आहे ना मध्ये एक बार पाकरा थांबा उभ मास नाही 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 दगडाचे बिस्किट नीट काढ लावले का खालून हा दगडाचे बिस्किट पण बाहेर नको काढू तिथून कोणता आहे रे काय कसली काय खाऊ लागलं ठेवली का नाही जास्त उतळीला गेलं काय रे
गांजो उघडून दादा गांजो नीट एक नंबर साईज आहे. पलीकडून घे, पलीकडे घे, तिकडे घे, तिकडे घे. नाही 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 कापरील दडक्षण बावड्यात घे इकडे विकास ए दाळ गुतले बस 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 बावड्या लय लांब आला तू एवढ्या लांबची गरज नाहीये दे विकास सोडून जागावर खाली गेला पाहिजे का वर कुठे जागा यायला दोन कांशे संगत आणले अरे कुठे गे किधर गे दोन हातात दोन जरा हे आधार आलो नका तिकडून नका ना विकास काढ रही ना तुला काढा मला तू दा वर तर घर उचलून मला समजन तुला धर आजचा सगळ्यात मस्त शॉट या सोडू का कायला सोडतो कायला मग घे ना बाहेर काढ घे आता मी तुला सोडायसाठी दिली आता घे परत परत तिकडे आता आज थोडेसे मासे गावलेले अर्धा आता माशाच्या वाजनाने पडायचा तू काय काय नुसतीच आहे ना ती काय नुसतीच आहे यार पिशी हे बघ काय अरे गाय बी होत ना दादा इथं आला खाली 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 गाय बघितली होती ना पांढरी चिलापी इथं मोठी चिलापी नाही खवली होती गाय खवली काढली की मी ती आता परत काय विषय हाय का घे ना वर उचलून चल घे उचलून केवढा आहे सगळ्यात आतापर्यंत जाऊ दे सगळ्यात मोठी आमच्या गानाला पहिला मासा गावलेला आहे पण लईच जाम गुतलेला आहे आळ्यात ते निघत नाही काढायला काढलेला आहे काढलेला अरे वा वा वा
सोबत ते ना याच्यात बरं याच्यात माझ्या याच्यात टाका तुला नाही.